महाराष्ट्रामध्ये हवामानावर आधारित पीक विमा योजना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, परंतु यावर्षी पुढील 3 वर्षाकरिता या योजनेमधील ट्रिगर प्रमाणे बदलण्यात आलेले आहे. प्रमाणके बदलण्यामुळे शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही, कंपन्यांना फायदा होईल असा बदल शासनाने केला आहे. हा बदल रद्द करण्यात यावा आणि 2019 प्रमाणे योजनेचे निकष ठरवण्याची मागणी माजी कृषी मंत्री आणि भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी केला आहे. निकष ठरवताना संत्र्यातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ शेतकरी यांनाही विचारात घेतले नाही. कोरोनाच्या काळामध्ये निकष तयार करून शेतकऱ्यांवर लादण्यात आले आहेत. या निकषातील बदलांकरिता मोठा गैरव्यवहार झालेला आहे. शासनाने तातडीने हवामानावर आधारित पीक विमा योजनेतील निकष बदल रद्द करावेत. 2019 अगोदर असलेली फळबाग विमा योजना त्याच निकषावर सुरू ठेवण्यात यावी अशी मागणी माजी कृषी मंत्री आणि भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी केली आहे. हवामान आधारित फळबाग पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक केली आहे आणि विमा कंपन्यांना फायदा करून घेण्याचं कटकारस्थान आयोजलेलं आहे. 2019 पर्यंत या विम्यामध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळत होता, कारण जो काही ट्रिगर होता तो कमी तापमानाचा, जास्त तापमानाचा, अवेळी पावसाचा, तो ट्रिगर 3 दिवसाकरता होता आणि आता यावेळेला तो कमीत कमी 5 दिवसाच्यापेक्षा जास्त आणि 8 दिवसापर्यंत 10 दिवसापर्यंत तो करण्यात आलेला आहे. हा कमी तापमानाचा ट्रिगर होता 12 डिग्री सेंटीग्रेडचा, आता ते 12 डिग्री सेंटीग्रेड हटून 10 डिग्री सेंटीग्रेडवर आणलं आणि सतत 5 दिवसपर्यंत जर असलं तर 9,000 मिळतील. अगोदरच्या काळामध्ये 12 डिग्री टेम्परेचर जरी असलं 3 दिवस तरी 20,000 रुपये मिळत. यांनी टेम्परेचरही कमी केलं आणि सातत्याचे दिवस वाढवले. 31 मार्चपासून तर 1 एप्रिलपर्यंत 31 मार्चपासून 1 एप्रिलपर्यंत जास्त तापमानाचा जो ट्रिगर होता तो होता 39.5 डिग्री टेम्परेचरचा, परंतु आता यांनी त्याचं ट्रिगर केला 40 डिग्री टेम्परेचर आणि ती सातत्यानं 5 दिवस पाहिजे, सातत्यानं दिवस वाढवले आणि त्यामुळं शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे 1 एप्रिल ते 31 मे कालावधीपर्यंत अगोदर ट्रिगर होता 2019 आणि त्याच्या अगोदर सलग 3 दिवस 45 डिग्री टेम्परेचर असलं तर 19,250 रुपये रक्कम संत्र्याला मिळत होती, परंतु आता 2020 पासून त्यांनी काय केलं की 45.5 डिग्री म्हणजे 0.5 डिग्री अजून वाढवले आणि ते सलग 5 दिवसासाठी असले तर 8,000 रुपये, त्याच्यानंतर 7 दिवसासाठी असले तर 12,000 रुपये आणि 8 दिवसापेक्षा जास्त असले तर 19,000 रुपये. याप्रमाणे दिवसही वाढवले आणि टेम्परेचरही वाढवलं, म्हणजे 45 डिग्री टेम्परेचरनं संत्रा खराब होतो, संत्रा गळतो आणि 45 डिग्री टेम्परेचर असलं तरी शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळणार नाही आणि त्यामुळे हे ट्रिगर बदलून शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे, कंपनीचा फायदा होणार आहे. माझी ही विनंती आहे की शेतकऱ्यांना असं वाऱ्यावर सोडू नका. जे 2019 पर्यंत हवामान आधारित फळबाग पीक विमा योजनेचे होते, माझ्याही कार्यकाळात होते, आणि ते ट्रिगर जे दिले होते ते कृषी विद्यापीठांनी आणि नॅशनल रिसर्च सेंटर फॉर द सायट्रस फ्रूट म्हणजे NCR जे दिलेले ट्रिगर होते ते आपण ॲक्सेप्ट केले होते, परंतु आता कंपनीशी हातमिळवणी करून यामध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचारसुद्धा झालेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याला प्रीमियम भरावं लागणार आहे, परंतु शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळणार नाही आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना, कृषी खातं त्यांच्याच शिवसेनेकडे आहे, की हे ट्रिगर 2019 कायम ठेवावे, ट्रिगरमधला बदल ताबडतोब रद्द करावा आणि संत्रा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.